मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं तर अर्जुन आणि आर्या त्या फाईलच्या संदर्भात केसबद्दल बोलत असतात अर्जुन आर्याची तारीफ करतो की कि तू किती चांगल्या प्रकारे हे है काम हँडल केलं आहे आय एम फ्रॉड ऑफ यू असं अर्जुन बोलतो आणि बोलतो जे झालं ते विसरून जा मस्त पहिल्यासारखी आपण मित्रमैत्रीण राहू तर तू हसत राहा असंच माझं म्हणणं आहे माझं हेच मन आहे की अप्पीची जागा तू घेऊ शकत नाही पण तू मनाने खूप चांगली आहे आणि तुला खूप चांगला मुलगा मिळेल आणि खूप चांगला साथीदार मिळेल तुला चांगला योग्य व्यक्ती मिळेल तर आर्या बोलते हो पण तिथे तू नसशील ना असं बोलून आर्या गाडीत बसते आणि दोघं पण पोलीस स्टेशनला निघून जातात त्यानंतर अर्जुन घरी येतो आणि अमोल अर्जुनला बोलतो बाबा तुझ्यासारखी बॉडी आमची पण व्हायला पाहिजे तू आमच्याकडून आजोबाकडून रोज प्रॅक्टिस करून घेत जा व्यायाम करून घेत जा तर दीप्या बोलतो हो हो दाजी मी पण आता रोज व्यायाम करेन आणि तुमच्यासारखी बॉडी बनवणार तर अप्पीमध्येच बोलते तू मोनाला विचारलंस का तर सगळे हसायला लागतात मग अप्पी अर्जुन रूममध्ये झोपायला हो येतात मग सगळे झोपी जातात तर दुसऱ्या दिवशी अमोल सकाळी लवकर उठतो आणि सगळ्यांना उठवतो आणि व्यायाम करायला नेतो पण अप्पी जात नाही अर्जुन पण जातो तर अप्पी व्यायामाला जात नाही ती आंघोळीला जाते इकडे मनी मावशीला वाटते की सर्व लोक बाहेर गेले आहे फक्त अप्पी आंघोळीला गेली आहे म्हणजे घरात कोणी नाही आहे तर मनी मावशीला चाबीवरचे ठसे घ्यायला म्हणजे लॉकरची चाबी त्याच्यावर ठसे घेऊन लॉकर कसं उघडायचं यासाठी ती साबणीचा वापर करणार असते त्यासाठी ती किचनमध्ये जाते आणि साबण घेऊन निघतच असते तेवढा तिला मोना अडवते आणि बोलते आजी कुठे चाललात तुम्ही आणि तुमच्या हातात साबण काय आहे साबण घेऊन कुठे चाललात तर मनी मावशी बोलते मी हात धुवत होते ना हातातच राहिले तर ती साबण ठेवते मग मोना तिला कामाबद्दल सांगत असते तर पुई आजी बोलते मी अप्पी मॅडमच्या रूममध्ये जाऊन येते त्यांनी मला काही काम आहे बोलवलं आहे असं बोलून ती पटकीने साबण उचलते आणि गायब होऊन जाते तर मोना बघते तर पुयाजी गायब मोना एकदम घाबरून जाते ही कशी बाई आहे अचानक गा येते अचानक गायब होऊन जाते काही समजत नाहीचं असं बोलून मोना शांत होते आणि आपली कामं करायला घेते इकडे भुयाची अप्पीच्या रूममध्ये येते आणि ती अप्पीचं कपाट उघडते त्यातून अप्पीची बॅग काढते त्यातून ती चाब्या काढत असते तिच्या हाताने खाली पडते अप्पी रूममध्ये आंघोळ करत असते तर ती तिला ती आवाज जातो तर तिला वाटतो अमोल असतो म्हणून ती अमोलला आवाज देते तर मावशीला खूप घाबरवून येते मावशी घाबरून जाते की अप्पी आवाज देत आहे म्हणून तर मावशी पटापट ती चाबी घेते आणि त्या चाबणी चाबीचे ठसे साबणीवर घेते आणि पटपट ते चाबीचे ठसे घेऊन तिथून निघून जाते तर मग अप्पी बाहेर येते अप्पीला बाहेर आल्यावर अप्पीला दिसते सगळं सामान व्यस्त व्यस्त तिला वाटते अमोलने केलं असेल म्हणून ती सर्व सामान व्यवस्थित लावते त्यानंतर अप्पी चाबी हातात घेते तर तिला त्यात साबण लागलेली दिसते साबण साबणाचे एकदम किचकट असे जसे ठसे घेतलेले आहेत तसा वाटते तिला तर अप्पीला त्या आजीवर संशय येतो कारण तिला पहिलेपासून त्या आजीवर संशय असतो आणि इथेच आजचा भाग संपतो